नरखेड़ जिले के बेलोना में एक युवक की आत्महत्या के मामले में पुलिस कार्रवाई करने में देरी कर रही है, इसलिए पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने पुलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण से मुलाकात की। इस समय युवक के माता पिता और भाई भी उपस्थित थे। मुलाकात के बाद विधायक अनिल देशमुख ने मीडिया को अपनी प्रतिक्रिया दी है। ऐसा है कि नागपुर जिले में नरखेड़ तालुके में बेलोना नावाचं एक गाव है, त्या गावामध्ये एक धनगर समाजाचा अतिशय चांगला कार्यकर्ता अरविंद बांबल हा बेलोना गावचा अतिशय तरुण कार्यकर्ता होता। तिथल्या जी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी त्याचं बळजबरीने अतिक्रमण काढलं। कारण हे होतं की त्या ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराबद्दल त्यांनी अनेक तक्रारी प्रशासनाला केल्या होत्या आणि म्हणून यांनी आपल्या विरुद्ध तक्रारी केल्या म्हणून त्याचं अतिक्रमण काढण्यात आलं। गेल्या जवळजवळ 17-18-20 वर्षापासून तो त्या ठिकाणी ती जागा त्याच्या ताब्यात होती आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी तक्रार केल्यामुळे त्याचं अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी वारंवार सांगितलं की मी महिन्याभरामध्ये माझं अतिक्रमण जे काय आहे जागा खाली करतो, पण त्यांनी बुलडोझर वगैरे आणून त्याचं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा अरविंद बांबल यांनी मग या दाचाला कंटाळून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनी स्वतःला जाळून घेतलं आणि म्हणून त्याची हे वडील आहेत, हे भाऊ आहेत, या आई आहेत त्यांच्या आणि या पद्धतीनं बाकी सर्व तिथले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, बाकी आजूबाजूचे गावचे धनगर समाजाचे किंवा बाकी सर्व समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये अतिशय आक्रोशाची भावना त्या ठिकाणी होती। पण अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर अजून त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कोणतीही कारवाई झाली नाही। त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत उकेश चव्हाणांच्या दबावाखाली ग्रामपंचायतने ही कारवाई केली अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी होत आहे आणि उकेश चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर आणि त्यांनी जे काम केलं त्यांच्यावर कारवाई होत नाही। म्हणजे अतिशय तरुण अशा अरविंदनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतलं तरी पोलीस त्यामध्ये काही कारवाई करायला तयार नाही। त्याच्यामुळे या बाबतीत पोलिसांनी नियमानुसार लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी मी स्वतः SP ऑफिसमध्ये जाऊन त्यांना निवेदन देऊन त्यांना या सर्वांतर्फे विनंती करणार आहे की त्यांनी या बाबतीत लवकरात लवकर कारवाई करून हा आमचा जो तरुण सहकारी होता अरविंद बांबल त्याच्यावर ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला जाळून घेतलं यांच्या त्रासापायी त्याच्यामुळे ज्यांच्या त्रासापायी त्यांनी स्वतःला जाणून घेतलं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी मी स्वतः त्याचे भाऊ आणि आई आणि बाकी सर्व जे आमचे धनगर समाजाचे वंचितचे आमचे आहेत बाकी सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन त्यांना आवाज उठवत आहेत आणि स्वतः जाऊन मी SP तशा पद्धती विनंती करणार आहे।